सत्ताधारी विरोधी असलेल्या भाजपा सरकारला पायउतार करण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठिंबा जाहीर करीत असल्याची घोषणा शेतकरी नेते अभ्यासक डॉ गिरधर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. शेतीच्या बाबतीमध्ये स्वामीनाथन आयोगाच्या त्यांनी तरतुदींवरती आश्वासन दिलं की उत्पादन खर्च अधिक 50% नफा आम्ही तुम्हाला देऊ. खरं म्हणजे कुठल्याच देशामध्ये कुठल्याच अर्थशास्त्रामध्ये अशा प्रकारची मांडणी शक्य नाही आहे. बाजार व्यवस्था जर आपण पाहिली तर एकंदरीत उत्पादन त्याची मागणी आणि क्रय शक्ती या तीन गोष्टींवरती जे भाव ठरतात तर ते सरकाराचा भाव ठरवू शकत नाही की आम्ही शेतकऱ्यांना एवढे भाव देऊ म्हणून किती अपॉर्डे मिळाले पण त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही. मध्यंतरी त्याने 3 लाख विहिरी बांधल्याची घोषणा झाली. राज ठाकरेंनी ताबडतोब केलं की 3 लाख विहिरी दाखवा आम्हाला कुठे दाखवा. अशा प्रकारे शेती क्षेत्राची प्रत्येक बाबतीमध्ये फसवणूक करत या सगळ्या 14 ते 19 राजवटीचा आपल्याला प्रयत्न दिसतो. तर अधिक 50% नफा देता येणार नाही असं शपथपत्र द्यावं लागलं. धडधडीत खोटेपणा होता. त्याच्यानंतरचा भाग म्हणजे की आता ते अपयश झाकण्यासाठी त्याने आणखी परत दुसरी घोषणा केली की येत्या 5 वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आता शेतीच्या बाबतीमध्ये इनपुट जे असतात धोरणं जे असतात कायदे ते तसेच ठेवून दुप्पट कसा होणार आहे. जर तुमचं आयात निर्यात वाढली उत्पादनाच्या बाबतीत तंत्रज्ञान तुम्ही वापरलं ते काही न करता बांधावरती सागाची झाडं लावा नंतर बियाण्यांना लिंबोणीचा रस लावा अशा थातून मातून उत्पादनाला याच्या प्रयत्नाने शेतीचं उत्पादन दुप्पट होईल असं हे सगळं बांधावरच्या शेतकऱ्याला कळत होतं की हे सत्तूकांडे याच्याने शेतकऱ्याचं शेतीचं उत्पन्न वाढू शकत नाही. या पत्रकार परिषदेला शेतकरी प्रतिनिधी शिवाजी खैरनार दिलीप कुवर उपस्थित होते. शेतकरी विरोधी पक्षांना मत दिले तर आपणच आपली कबर खोदल्यासारखे होईल असा इशारा गिरधर पाटील यांनी दिला. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.